अभिनेता गोविंदाकडून मिसफायर करण्यात आलेल्या स्वतःच्याच बंदुकीतून गोळी सुटलेली आहे. अभिनेता गोविंदा या जखमी झाल्याचं वृत्त आहे. गोविंदावर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घडीची महत्वाची ही बातमी. ही घटना आज सकाळी घडली असल्याचं कळत आहे. अभिनेता गोविंदाकडून मिसफायर करण्यात आलेला आहे. स्वतःच्या बंदुकीतून गोळी सुटलेली आहे आणि त्यात अभिनेता गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त आहे. रुग्णालयात गोविंदावर सध्या उपचार सुरू आहेत. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, काय आहे हा सगळा प्रकार? नेमकं कधी घडलेला आहे? आज सकाळी ही घटना झाली असल्याचं कळत आहे. कुठल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत? काय अपडेट आहे? लागवी, काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि गोविंदा यांना सध्या तिथल्या स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. गोविंदा यांच्याकडे जी त्यांची परवानाधारक बंदूक होती यातून मिसफायर झाल्याची घटना घडलेली आहे. त्यांच्याच हातातून हे मिसफायर झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता गोविंदा हे काहीशे जखमी सुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळे जवळच्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे. पण अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार घडलेला आहे. गोविंदा हे प्रसिद्ध अभिनेता म्हणून आपल्याला माहिती आहेत आणि त्यांच्याजवळच असलेली जी बंदूक आहे त्याच्यातून त्यांच्याकडून मिसफायर झाल्याची घटना सध्या तरी आपल्याला मिळालेली आहे. निश्चित. अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता. अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झालेली आहे. बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं यामध्ये गोविंदा जखमी झाल्याचं कळतंय. गोविंदावर सध्या अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सकाळी बंदूक साफ करत असताना ही गोळी सुटली. गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाली. बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं गोविंदा जखमी झाला. गोविंदावर अंधेरीच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सकाळी बंदूक साफ करत असताना ही मिसफायर झाली, गोळी सुटली आणि गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. सध्या गोविंदावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झालेली आहे. त्याच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि ती गोळी थेट पायाला लागलेली आहे. या मिसफायरमध्ये अभिनेता गोविंदा जखमी झालाय. गोविंदावर सध्या अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं कळत आहे. सकाळी बंदूक साफ करत असताना गोळी सुटली. गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. महत्वाची बातमी, अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाली. बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं यामध्ये गोविंदा जखमी झालाय. गोविंदावर सध्या अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सकाळी बंदूक साफ करत होता आणि साफ करत असतानाच गोळी सुटली आणि ती गोळी थेट गोविंदाच्या पायाला लागलेली आणि त्यामुळे गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. तर सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये गोविंदावर उपचार सुरू असल्याचं कळत आहे. अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी याच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अमोल, नेमकं काय घडलं? अभिनेता गोविंदाकडनं बंदूक साफ करताना ही मिसफायर झाल्याचं कळतंय. यात पायाला गंभीर दुखापत झाली आहे. शुभम, सकाळी 5 ते 5:30 दरम्यान ही घटना घडलेली आहे. गोविंदा हे त्यांच्या बाहेर निघत असताना त्याआधी त्यांनी त्यांची जी रिव्हॉल्व्हर आहे ती साफ करत होते आणि ते करत असताना ते मिसफायर आहे ते त्यांच्याकडून झालेलं आहे आणि त्यांच्या गुडघ्याच्या खाली ही गोळी लागल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामध्ये ते जखमी सुद्धा झालेले आहेत. त्यांना सध्या अंधेरीतल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये दाखलही करण्यात आलेलं आहे आणि तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत ही चांगली असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे. पण उपचार सध्यावर त्यांच्यावरती केले जात आहेत. पण आज सकाळी पहाटे ही सगळी घटना घडलेली आहे आणि स्वतःचीच बंदूक स्वाफ करत असताना मिसफायर झाल्याची घटना गोविंदा यांच्या हातातून घडलेली आहे. अगदी अमोल, महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.